संरक्षण विभागासाठी ड्रोन मानवरहित नौका आधुनिक सुरक्षा व टेहळणी उपकरणे बनवणाऱ्या सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या स्टार्टअप उद्योगाच्या चाकण प्रकल्पाचे उद्घाटन उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हनुमंत नलावडे कनिष्ठ कौशल्य व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शिवाजी वाळूज आदी उपस्थित होते मलिक म्हणाले यावेळी संरक्षण विभागासोबत काम करू इच्छिणाऱ्या उद्योगांना या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत तंत्रकुशल युवक उद्योजक यांच्यामुळे संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स यांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे डीआरडीओ तसेच अशा स्वरूपाच्या संरक्षण विभागाच्या उपक्रमांसोबत संशोधन करून अधिक प्रभावी संरक्षण उत्पादने बनवण्यास मोठी संधी आहे सागर डिफेन्सची या दिशेने होणारी प्रगती अभिनंदनीय असल्याचं ते म्हणाले या स्टार्टअप उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पराशर सहसंस्थापक मृदुल बब्बर लक्ष डांग्य यांनी मंत्री मलिक यांना कंपनी आणि उत्पादनांविषयी माहिती दिली